खासदार धनंजय महाडिक यांनी मोठा गाजावाजा करत सुरू होणार म्हणून जाहीर केलेल्या कोल्हापूर हैदराबाद बंगळूर विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलंय. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीत त्रुटी असल्याचं सांगत उड्डाणासाठी आवश्यक असणारा 3C हा हवाई परवाना एअरपोर्ट ऑथॉरिटीनं नाकारला आहे. उड्डाण रद्द झाल्यानं कोल्हापूरकरांची घोर निराशा झाली आहे. कोल्हापूर हैदराबाद बंगळूर विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी मोठा गाजावाजा करत सांगितलं होतं. 72 आसन क्षमतेच्या विमानाचं कोल्हापूर बंगळूरसाठी 2300 रुपये तर हैदराबादसाठी 2100 रुपये तिकीट दर होते. मात्र कोल्हापूरकरांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीत त्रुटी असल्याचं सांगत उड्डाणासाठी आवश्यक असणारा 3C हा हवाई परवाना एअरपोर्ट अथॉरिटीनं नाकारलाय. त्यामुळे आजपासून सुरू होणारी कोल्हापूर हैदराबाद बंगळूर विमानसेवा जमिनीवरच राहिली. मला सकाळी एअरलाईनचा फोन आलाय आता सकाळी दिल्लीवरून किंवा असं असं प्रॉब्लेम झाला. रात्री काहीतरी मंत्रालयातून त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला अजून परमिशन मिळाली नाही, त्याच्यामुळे तुम्ही थोडं होल्ड करा. तर त्या हिशोबानं आम्हाला खूप नर्वस झालो. कोल्हापूरचे लोक नाराज झाले कारण बऱ्याचशा लोकांनी खूप तिकिटिंग काढल्या आहे. 113-114 लोकांचं बुकिंग्स आमच्याकडे आहे. तर आम्ही पोस्टमन केले आता लोकांना रिक्वेस्ट करून, पण काय होतं की रिक्वेस्ट करून चालत नाही, लोक नाराज होतात. कोल्हापूरकरांना या विमानसेवेबद्दल मोठी उत्सुकता होती. या प्रवासासाठीच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र अचानक उड्डाण रद्द झाल्यामुळे कोल्हापूरकर नाराज झालेत. कोल्हापूरकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.